श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सद्गुरु तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा स्वामी. आणि आजची आम्हाला पर्वणी आहे आणि त्याची तुम्ही परवानगी दिली त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने खूप खूप आभार मानतो. कारण हे खूप मौलिक असे विचार आज आम्ही ऐकतो आहोत. आता बोलतानाच मला एक प्रश्न आला. खरं तर खरा प्रश्न माझ्या मनात नाहीच आहे. कारण तुम्ही जो उल्लेख केला भक्ती आणि ती जर मी समर्पण वृत्ती आणि ती केली तर त्याच्यात तुम्हाला प्रश्न येऊच नाहीत या पदाला जायला पाहिजे. पण आत्ता बोलताना तुम्ही जे जाणवलं ते मी विचारतोय. तुम्ही म्हणाल मोक्ष हा कोणालाच मिळत नाही असा उल्लेख म्हणालात आणि पुनर्जन्म असा उल्लेख आला. मला प्रश्न पडलेला तोच आहे, पुनर्जन्म आहे का? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न उपप्रश्न असा आहे की जर आपण पुनर्जन्म घेत असू तर आपण आपल्या आईचं उदर आपण सिलेक्ट करू शकतो का की जन्म जो होतो तो त्याच्या इच्छेने होतो? श्री स्वामी समर्थ फार सुंदर प्रश्न आहे. पुनर्जन्म आहे का? तर होय, 100% आहे. 100% पुनर्जन्म आहे. कारण आत्म्याचाच प्रवास आहे. खरं तर आस्तिक कोण आणि नास्तिक कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. आस्तिक कोण आणि नास्तिक कोण असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला होता तेव्हा मनू महाराजांनी सांगितलं होतं की जे वेदावर विश्वास ठेवतात ते आस्तिक, जे वेदावर विश्वास ठेवत नाही ते नास्तिक. त्यानंतर एका श्रेष्ठ मुनीने सांगितलं ज्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे ते आस्तिक आणि पुनर्जन्मावर विश्वास नाही ते नास्तिक. म्हणजेच काय? तर निश्चितपणे निश्चितपणे अनुभवाने सांगतोय पुन्हा की पुनर्जन्म आहे, होय, आत्म्याचा प्रवास आहे. मात्र त्यात अत्यंत महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की श्रीमद आद्यशंकराचार्यांनी जो अद्वैत वेदांताचा सिद्धांत सांगितला ते म्हणाले की आत्मा एकच आहे, आत्मा आणि परमात्मा एकच आहे. प्रत्येक देहामध्ये वेगवेगळा आत्मा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आत्मा एकच आहे. मग प्रवास कोण करतो आत्मा जर एकच असेल तर? यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट कोणती आहे? तर आत्मा जो आहे त्याला जसा स्थूल देह असल्यानंतर आपण म्हणतो हा आहे, तसाच स्थूल देहाच्या पलीकडे सूक्ष्म देह आहे आणि त्या सूक्ष्म देहाच्या पलीकडे कारण देह आहे. ज्या वेळेला आपण देहाचा मृत्यू होतो म्हणतो त्यावेळेला त्या देहातून सूक्ष्म देह त्या कारण देहाला घेऊन बाहेर पडतो. सूक्ष्म देह त्या कारण देहाला घेऊन बाहेर पडतो. त्यामुळे त्यातली जे खरं ते ऊर्जा जी आहे ती बाहेर पडते. मग असा प्रश्न निर्माण होतो. एकाने प्रश्न विचारला होता मला की जर आत्मा एकच आहे तर तो ज्या वेळेला एखादा देह मृत्यू पावतो त्यावेळेला त्या देहात तो आत्मा असतो की नाही? फार सुंदर प्रश्न होय त्याचा. तर आत्मा सर्वत्र आहे आणि तो सर्वव्यापी आहे. मात्र तो प्रकाशित करण्यासाठी त्याला त्या सूक्ष्म देहाची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे प्रवास घडताना प्रवास जो आहे तो सूक्ष्म देहाचा असतो. सूक्ष्म देह कारण देहाला घेऊन निघतो आणि त्या सूक्ष्म देहामध्ये काय असतं? तर प्रामुख्याने जीवाच्या वासना असतात, त्याच्या इच्छा असतात. इच्छा असतात कारण त्यामध्ये मन चित्त या गोष्टी असतात प्रामुख्याने. तर आपण जो प्रश्न विचारलाय दुसरा, पुढे पुनर्जन्म असतो होय 100% आहे, दुसरा प्रश्न आपण विचारला की आपण मातेचं उदर म्हणजे माझ्या मला कोणत्या मातेच्या पोटी जन्म मिळावा याची निवड आपण करू शकतो का? खरं सांगायचं तर मृत्यू पावताना ज्या वेळेला
स्थूलदेहाचा मृत्यू होतो त्या क्षणाला तो जो जीव आहे त्याच्या ठाई म्हणजे त्याच्या अंतरंगामध्ये कोणत्या गोष्टीची आसक्ती आहे, कोणत्या वासना प्रबळ आहेत, त्यानुसार त्याचा पुढचा जन्म ठरतो. आपल्याला इथे एक जड भरतांचं उदाहरण दिलं जातं नेहमी. भरत राजा होते, उत्तम राज्य केलं त्यांनी, आणि नंतर ते म्हणाले आता बाबा राज्य तर आपण उत्तम केलं, आता मुलगा पण आपली मुलं मोठी झाली आहेत, त्यांना आपण राज्यावर बसूया, त्यांना राज्याविषयी करूया, आणि आपण आता वनामध्ये जाऊन आपण पुढील आपला जे आयुष्य आहे ते तिथे घालवून पुढील जन्माची तयारी करूया. म्हणून ते वनामध्ये आले, त्यांनी त्यांचा छोटा आश्रम तयार केला आणि त्यांचं तप चाललंय, जे साधना चालली आहे. आणि एक दिवस त्यांनी पाहिलं की एका हरिणीने एका तिच्या बाळाला जन्म दिला आणि काही कारणाने त्या हरिणीचा मृत्यू झाला. मग त्या हरिणाचं बाळ जे होतं ना, अरे बापरे आता हे तर अनाथ झालं आणि हे ऋषितुल्य आहेत, यांनी काय केलं त्या हरिणाच्या बाळाला घेऊन आले आश्रमामध्ये आणि त्याचं उत्तम रीतीने संगोपन केलं. असं की जरा त्या हरिणाच्या बाळाला ते नजरेसमोर दूर व्हायला देत नव्हते आणि त्या हरिणाचं बाळ सुद्धा यांच्या मागूनच धावत राहायचं. ह्यांना एवढं त्या बाळाबद्दल प्रेम निर्माण झालं आणि त्याची सातत्यानं काळजी वाटायची, सातत्यानं काळजी आणि त्यांच्या बाळावर खूप प्रेम त्या हरिणाच्या. आता हा तपश्चर्या करणारा ऋषितुल्य माणूस, ह्याला उत्तम मार्ग मिळून उत्तम जन्म मिळाला पाहिजे पुढचा. मात्र ज्यावेळेला त्यांच्या देहाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांना त्या हरिणाच्या बाळाचीच चिंता होती. त्यांचा जीव जो आहे तो त्या हरिणाच्या बाळामध्ये, अरे ह्याचं कसं होईल आता पुढे माझ्यानंतर, असा निरंतरपणे विचार त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांना पुढचा जन्म जो आहे तो हरिणाचा प्राप्त झाला. पुढचा जन्म जो आहे हरिण, म्हणून अनेक वेळेला सगळे संत मंडळी पण सांगतात की मृत्यूसमी विष्णूचं स्मरण करा, विष्णू लोकाला जाल. आता इथे महत्वाचा प्रश्न काय आहे की आपण माझ्या पुढील जन्मामध्ये माझे आई वडील कोण असावे हे मी निश्चित करू शकतो का? हाच प्रश्न आहे आपला. महत्वाचं काय आहे की ही गोष्ट जी आहे ती 100% मी सांगत नाही, पण मोर दॅन 95% द आन्सर इज पॉझिटिव्ह. आन्सर इज पॉझिटिव्ह. त्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या ज्ञानयुक्त गोष्टी आहेत त्या करणं आवश्यक. आणि याच्यावर सुद्धा स्वामी विस्तृत असं भाष्य जी स्वामी शिबिर करणार आहेत त्यात करणार आहे. आपण सर्वांनी त्या शिबिराला यावं, आपल्याला सांगतो त्यांच्या साक्षीने, त्यांच्या साक्षीने आणि त्यांच्या कृपेने सामर्थ्याने मोक्ष प्राप्त होतो असं मी म्हणत नाही. देर इज नो मोक्ष इन प्युअर फॉर्म. पुन्हा सांगतो मी मोक्ष नाही असं म्हटलं नाही, बट नॉट इन प्युअर फॉर्म. पण मोक्ष प्राप्त होईलच याची गॅरंटी कोण देत नाही. पण स्वामी आपल्याला कमीत कमी कमीत कमी देवलोक प्राप्तीची गॅरंटी देतील श्री स्वामी समर्थ. 100% 100% म्हटलंय मी, 99.99% नाही. फक्त तुम्हाला फॉलो करावं लागेल, जे सांगितलं जाईल ते जसंच्या तसं फॉलो करायला लागेल. होय होय देवलोकाची प्राप्ती होऊ शकते, मात्र देवलोकाची प्राप्ती झाली तर आपल्याला काही काळ देवलोकामध्ये राहता येतं, त्यानंतर पुन्हा खाली यावं लागतं. आणि ते येताना सुद्धा देवलोकातून आल्यामुळे आपल्याला असं कुठलं विचित्र जीवन आपल्या वाट्याला येणार नाही.
वाट्याला येणार नाही. मात्र देवलोकाची प्राप्ती करता येऊ शकते हे आपल्याला त्यांच्या साक्षीनं, त्यांच्या सामर्थ्यानं, त्यांच्या कृपेनं 100% सांगतो. होय, 100%. आणि आत्म्याचा जो आहे तो प्रवास आहे, आत्मा निरंतर आहे, पुनर्जन्म आहे, होय आहे, होय आहे, होय आहे. श्री स्वामी समर्थ.